नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण योजनेबद्दल अजून एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे। यामध्ये आता मित्रांनो महिलांना आता सप्टेंबर महिन्यामध्ये थेट 4,500 रुपये लाभ इथे देण्यात येणार आहे। तर तो कशाप्रकारे त्याबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे। तर या निर्णयामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज करतील अशा महिलांना 4,500 रुपये लाभ इथे देण्यात येणार आहे। तर तो कशाप्रकारे त्याबद्दलचा अपडेट थोडंफार या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही इथे बघू शकता लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजना जो मत आहे सध्या या महिलांना थेट 4,500 रुपयाचा लाभ इथे सरकारनं सर्व महिलांना इथे देण्यात येणार आहे। सरकारचा हा सर्वात मोठा निर्णय असणार आहे। तर कशाप्रकारे पैसे भेटणार आहेत, तर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती। यामध्ये जसं की तुम्हाला माहीत असेल माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट होती, परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आलेली, आता याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेली आहे। दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे 2 महिने आणि आत्ताच्या महिन्याचे असे 3 हप्ते भेटणार आहे। म्हणजेच यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचा समावेश इथे असणार आहे। या योजनेअंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रोख प्रोत्साहन इथे दिले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला क्लिअरिफिकेशन झालं असेल की ही योजना जुलैपासून सुरू करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव महिलांचे डॉक्युमेंट निघले नाही किंवा अर्ज झाला नाही, काहीतरी अडथळे आले, या कारणाने अर्ज जर झाला नसेल तर अशा महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तर अशा महिलांना जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना म्हणजे अशा प्रकारे 3 महिन्याचे पैसे 4,500 रुपये रोख त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे। तसे या योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यात नंतर परत जसं महिन्याला 1500 रुपये तुम्हाला रोख प्रोत्साहन दिलं जातं तसं प्रोत्साहन तुम्हाला ते दिलं जाईल। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित घटस्फोटित आणि निराधार महिलांना सहाय्य करण्यासाठी योजना सुरू केली आहे। 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून 2.5 कोटी महिलांना समावेश केला जाईल। राज्य सरकारने आतापर्यंत 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी इथे वर्ग केला आहे। म्हणजे आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे इथे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। तर नक्कीच महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना माहितीची ठरली असेल, कारण की आता ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत अशा महिलांना मागच्या 2 महिन्याचे पण पैसे आणि चालू सप्टेंबर महिन्याचे पण पैसे एकदाच थेट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात येणार आहे। मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचा अपडेट होतं जे की महिलांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा येईल। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।